नाशिक जिल्ह्यामधील कांदा लिलाव बेमुदत बंद करण्यात आलेला आहे। केंद्राच्या कांदा निर्यात बंदी विरोधात आता व्यापारी आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। कांदा लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे। दरम्यान या सगळ्याचा नाशिक मधून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी। केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कालपासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आणि अनेक ठिकाणी त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, लिलाव बंद पाडले। कांद्याला कुठेतरी जास्त भाव आता मिळत होता, साधारण 4000 रुपयाच्या दरम्यान कांद्याला भाव मिळत असताना सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे संपूर्ण व्यवहार जो आहे कालचे लिलावाचे ते ठप्प झाले आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतर आजपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व जे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होते बंद ठेवण्यात आलेले। आपण बघू शकतो की मी आता या मनमाडच्या ह्या मार्केटमध्ये जिथे सकाळपासूनच शेतकरी आपला कांदा विक्रीला घेऊन येत असतात, मात्र जशी काल व्यापाऱ्यांनी घोषणा केली त्यानंतर तातडीने संपूर्ण व्यवहार जे आहेत ते बंद झालेले आहेत। आपण बघू शकतो की हे जे भरलेलं मार्केट असतं हे मार्केट संपूर्णपणे आता सुनसान झालेलं आहे आणि आता सरकारने कमीत कमी ती आहे जी कांद्याला जे भाव आहे ते द्यावे, चांगल्या पद्धतीने द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अजय सोनवणे, साम टी व्ही, मनमाड।